पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 रोड धुळे। धुळे जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान। मतदारांच्या हाती चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या दिल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे वादळ उफाळला। साक्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय व्हावेत यासाठी दैवेल येथे आंदोलकांचे उपोषण। व्यवसायाच्या नोंदी संगणकीकृत तरीही परंपरा जोपासण्यासाठी वह्या अर्थात खतावण्यांचे पूजन। वही खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होणार। प्रौढ स्त्री शिक्षण समितीच्या प्रदर्शनातील स्पर्धात्मक उपक्रमात पूनम अलई आणि स्वराली देशमुख यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक। प्रदर्शनामुळे घरगुती व्यवसायांना प्रोत्साहन। आणि आदिवासींना मदत करतानाच महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न। बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग 5,000 कुटुंबांना सौर ऊर्जा यंत्रणा देणार। आता बातम्या विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील 31 पैकी 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर रविवारी 26 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। अनेक गावांमधील ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेची केली। मतदारांच्या हाती उमेदवारांचे चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या देण्यात आल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे तणाव निर्माण झाला। शासकीय यंत्रणेच्या हस्तक्षेपानंतर गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। तहसील कार्यालयाच्या आवारात सोमवारी मतमोजणी होणार आहे। शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे निवडणूक घेण्यात आली। ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुका स्थानिक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत। प्रचार काळात मतदारांच्या मनावर आपल्या पॅनलच्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह ठसविण्याचा प्रयत्न झाला। ग्रामीण भागातील बहुसंख्य मतदार अशिक्षित असून त्यांना उमेदवारांचं चिन्ह लक्षात राहत नाही। त्यावर काही उमेदवारांच्या पाठीराख्यांनी युक्ती शोधून काढली। उमेदवाराचे चिन्ह एका चिठ्ठीवर अंकित करून ती चिठ्ठी मतदारांच्या हाती देण्यात आली। चिठ्ठीवर असलेले चिन्ह मतदान यंत्रातील ज्या बटणापुढे असेल ते बटन दाबावे असे सांगण्याचा प्रयत्न काही उमेदवारांच्या समर्थकांनी केला। त्याला विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला। त्यातून शाब्दिक वादविवाद झाले आणि तणाव निर्माण झाला। अखेरीस पोलीस आणि महसूल यंत्रणेने हस्तक्षेप केल्यामुळे वादविवाद संपुष्टात आला। गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। 5 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागेअंती बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झालं, तर सोमवारी मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे। ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हाती हवी यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे। पावसाअभावी खरीपाच्या उत्पन्नात घट झाली आहे। खरीपाच्या उत्पन्नातील घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम घेण्याचा प्रयत्न चालविला आहे। यंदा रब्बी हंगामात अपेक्षित उत्पन्न हाती येईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे। धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील मका लागवडीस सुरुवात झाली। साहजिकच ग्रामीण भागात मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत अतिशय कमी पाऊस झालाय। पावसाअभावी खरीपाच्या उत्पन्नात मोठी घट झाली। खरी हंगामात झालेली घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे। धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे। धुळे तालुक्यातील सावळ येथील शेतकरी दीपक पाटील यांनी सांगितलं की यंदा पावसाअभावी खरीपाच्या उत्पन्नात मोठी घट झाली। रब्बीच्या पेरणीसाठी देखील पाण्याची मोठी चणचण भासेल, त्यासाठी उपाययोजना म्हणून ठिबक सिंचन पद्धतीचा उपाय करून मक्याची लागवड केली जात आहे। यंदा 2 एकरावर मक्याची लागवड करायची आहे। गारठा वाढला की मका पाठोपाठ गहू हरभऱ्याची पेरणी होईल। आता आमची मदार रब्बी हंगामावर आहे असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे।
रब्बी हंगामासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. रब्बी हंगामात आता आजवर अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. रब्बी हंगामातील पिकांना विविध कीटकांपासून तसंच रोगराईपासून संरक्षण मिळावे यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील हडसून येथे कृषी विभागाचे अधिकारी चेतन गीते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. साक्री तालुक्यात बेताचाच पाऊस झाला असून अनेक गावांमधील आणेवारी 50 पैशांच्या आत नोंदवून शासनास अहवाल पाठविला जाईल. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाताना शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय होतील असे स्पष्टीकरण तहसीलदारांनी केले. त्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आंदोलकांनी उपोषण स्थगित केले. साखरी तालुक्यात कमी पाऊस झाला असून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय व्हावेत अशी मागणी घेऊन भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भरत दिगोळे यांचे मार्गदर्शन घेऊन साखरी तालुक्यातील दैवेल येथे उपोषण करण्यात आले. साखरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, कृषी पंपांचे वीजबिल माफ करावं, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी घेऊन संजय बच्छाव, अनिल देसले, डोंगर बहिरम यांनी 2 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केलं होतं. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्राजक्ता देसले, प्रवीण बोरसे, करुणा पाटील, तुळशीराम जगताप, जितेंद्र बच्छाव, सुरेश महिरे, राहुल भामरे, दीपक भामरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. आणेवारी नोंद घेण्यासाठी पुन्हा एकदा पाहणी करून शासनाला अहवाल दिला जाईल. अनेक गावांमधील आणेवारी 50 पैशांच्या आत दाखविली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय होतील असं स्पष्टीकरण तहसीलदारांनी दिलं. यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. आमदार मंजुळा गावित यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केलं. या तालुक्याचं नेतृत्व आपण त्या ठिकाणी साहेबांकडे मांडावं आणि हा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून कोरडा दुष्काळ जाहीर करावं ही आम्हाला विनंती आहे. या निमित्तानं एकदा दुष्काळ जर कधी जाहीर झाला त्या दुष्काळच्या निमित्तानं वेगवेगळ्या योजना शासनाच्या राबवता येतील आणि निश्चितपणानं हे जर आपण करून केलं शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर याचा 100% लाभ तुम्हाला देखील होणार आहे ही आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. फक्त आमचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा ही या ठिकाणी विनंती करतो. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. संपूर्ण परिवाराची विश्वासपूर्ण खरेदी केवळ RS कलेक्शन मध्येच होईल. RS कलेक्शन म्हणजे एक परिपूर्ण फॅमिली शोरूम. कपड्यांची खरेदी करताना RS कलेक्शनचे लकी ड्रॉ कूपन घ्या आणि विजेते व्हा.
आरएस कलेक्शनचा अविस्मरणीय धमाका आणि अविस्मरणीय ऑफर, 100 ते 9998 रुपयांची सिल्वर स्लॅबमध्ये कपड्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी 2 भाग्यवंत ग्राहकांना मिळणार ओप्पो A7 8 5G मोबाईल, गोल्डन स्लॅबमध्ये 9999 रुपयांपर्यंत कपड्यांची खरेदी करणाऱ्या 599 ग्राहकांपैकी 77 भाग्यवान ग्राहकांना मिळणार अर्धा ग्रॅम सोन्याचे नाणे, प्लॅटिनम स्लॅबमध्ये 22999 रुपयांचे कपडे खरेदी करणाऱ्या 399 ग्राहकांपैकी 27 भाग्यवान ग्राहकांना मिळणार 2 ग्रॅम सोन्याचे नाणे। बक्षीस योजनेची सोडत 16 जानेवारी 2024 काढण्यात येणार असून पारदर्शीपणासाठी सोडत कार्यक्रमाचे धुळे टीव्हीवर लाईव्ह प्रसारण होईल, तसेच फेसबुक इन्स्टाग्रामवर देखील लाईव्ह प्रसारण होईल। तर मग होऊ द्या, यंदाची दिवाळी खरेदी अविस्मरणीय। दरवर्षाप्रमाणे आरएस कलेक्शनवर कपड्यांची खरेदी करून लकी ड्रॉचे विजेते व्हा। परफेक्ट फिटिंगसाठी अल्टर सुविधा, त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, आरएस कलेक्शन कम्प्लीट फॅमिली शोरूम, 1442 आग्रा रोड श्रीराम मंदिरासमोर धुळे। मोबाईल क्रमांक 95528-86469, 77459-051-60 आणि 98981-57। बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स। यंदाचा दसरा आणि दिवाळी अविस्मरणीय ठरविण्यासाठी सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच। हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक। मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेप टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स कुकटॉप, शेगडी बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह डिश वॉशर, एल जी वोल्टास वरपूल लॉइड, MI इंटेक्स हुंडाई वन प्लस TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स, AC वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा। बजाज क्रॉम्प्टन हॅवल्स ओरिएंट उषा सिस्का ज्योती सूर्या प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर मिक्सर ज्युसर, ॲक्वागार्ड केंट लिव प्युअर युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी। 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात। तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच। स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे। मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692। महिला उद्योगाची निर्मिती UCE व्हेईकल्सची उषा EV सर्वात भारी। महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये डीलर्स उषा EV सर्वाधिक ग्राहक पसंती। उषा EV UB6i UB6 UB7 प्लस वैशिष्ट्ये, डिस्क ब्रेक, रिव्हर्स गिअर, स्मार्ट कंट्रोल, मोबाईल चार्जिंग पॉइंट, लिथिनियम बॅटरी 5 तासात चार्ज होते आणि 75 ते 80 किलोमीटर प्रवास घडविते। 5 तास चार्जिंगसाठी केवळ 2 युनिट वीज खर्च। लीड ॲसिल बॅटरी असल्यास 8 तासात चार्जिंग आणि 50 ते 55 किलोमीटर प्रवास। ग्राहकास डीलरच्या किमतीत वाहन देताना 10 ते 20% सूट। फायनान्स सुविधा उपलब्ध। पर्यावरणपूरक अत्याधुनिक वाहन सर्वांच्याच आवाक्यात। कुठलाही आभासी दावा नाही, एकदा खात्री कराच। पत्ता UCE EV मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड, TT1 अवधान MIDC धुळे। फोन नंबर 025-62-281-616। मोबाईल क्रमांक 92092-15975 आणि 83290-30353। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी अतुलनीय कार्य केले आहे। उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत, गरीब निराधारांसाठी मोफत घरे, विश्वकर्मा योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना बिनव्याजी कर्जाचे वाटप यासह विविध योजना राबविण्यात येत आहे।
यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, अशी भावना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 14 मध्ये 500 महिलांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सिलेंडरचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनातर्फे सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे म्हणत धुळे शहरातील प्रभाग 14 भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या पुढाकाराने उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 500 महिलांना गॅसचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपमहापौर वैशाली वराडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट, कामगार आघाडीचे उपाध्यक्ष नरेंद्र हिरे, ईश्वर पाटील, विलास पाटील, धीरज परदेशी, तुकाराम चौधरी, अरुण दुसाने, मोहिनी धात्रक, हिना मेवाणी, लोकेश विभूते, सुहास अंपळकर, गोपाळ चौधरी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार कदमबांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी अतुलनीय कार्य केले आहे. उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत, गरीब नागरिकांसाठी मोफत घरे, विश्वकर्मा योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना बिनव्याजी कर्जाचे वाटप अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे, असंही कदमबांडे यांनी स्पष्ट केलं. दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आजही बहुसंख्य व्यावसायिक लक्ष्मीमूर्तीसमोर हिशोबाच्या नोंदी असणाऱ्या वह्या ठेवून पूजन करतात. दैनंदिन व्यवहारात संगणकीकृत होत असले तरी रूढी परंपरेनुसार वही पूजन केले जाते. यंदा वह्या अर्थात खतावण्यांच्या किमतीत सरासरी 15% दरवाढ झाली आहे. दिवाळीनिमित्त बाजारात लक्ष्मीच्या मूर्ती आल्या आहेत, त्यामुळे येत्या 2 दिवसात खतावण्या आणि लक्ष्मीमूर्तीच्या खरेदीतून लाखो रुपयांची उलाढाल होईल. दिवाळीचा सण 5 दिवस साजरा केला जातो. वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दिवाळीतील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन केले जाते. दिवाळीच्या काळातील लक्ष्मीपूजन हा लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा दिवस असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी नवीन वह्या अर्थात खतावण्यांचं पूजन केलं जातं, तसंच नवीन वहीत व्यवहारांची नोंद केली जाते. लक्ष्मीपूजनाला सर्व कर्मचारी देखील उपस्थित असतात. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लाह्या बत्ताशांचा प्रसाद देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून सर्व व्यवहार संगणकावर नोंदविले जातात, तरीही परंपरा जोपासण्यासाठी विशिष्ट बांधणी असलेल्या वह्या अर्थात खतावण्या पूजल्या जातात. यंदा खतावणीच्या किमतीत सरासरी 15% वाढ झाली आहे. यावेळी लक्ष्मीपूजनाच्या मूर्तीचे देखील पूजन होते. यंदा लक्ष्मीच्या मूर्तीमध्ये देखील 20% दरवाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दिवाळीचा उत्साह व्यावसायिकांमध्ये जास्त दिसून येत आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, जमा खर्चाच्या वह्या कॉम्प्युटराईज सगळं झालेल्या असल्यामुळे त्यांचा सेल दिवसेंदिवस हा कमी होत आहे. प्रत्येकालाच प्रत्येक जण ॲडव्हान्स अकाउंटन्सी म्हणा किंवा कॉम्प्युटर किंवा ऑनलाईन पेमेंट घेत या सगळ्या गोष्टीचं सगळेच जण अनुकरण करायला आहे. त्यामुळे वह्यांचा सेल तर कमी आहेच. जो दरवर्षी उत्साह असेल गेल्या 2-3 वर्षात, यावर्षी असा उत्साह वाटत नाही. कदाचित आज विषम नक्षत्र आहे, दिवाळीला यायला वेळ आहे, मग तो कदाचित वाढू पण शकेल असं नाही म्हणता येणार. एकदम निराश होऊन जातो, आनंदाचं वातावरण तर आहे, पण जो उत्साह पाहिजे तसा नाही. किमतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर किमती या जवळपास 5-10% काही जास्त वाढलेल्या नाही आहे. आमच्याकडे इकोफ्रेंडली आकाश कंदील आहे, तिचे फक्त कागदापासून तयार केलेलं आहे, पर्यावरणपूरक आहे. तसंच सुंदर आणि रेखून लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत, सर्व प्रकारच्या ग्रामकर्माच्या मूर्त्या आणि या सगळ्यांच्या किमती अत्यंत रिझनेबल आहेत. जो तुमचा आजपर्यंतचा विश्वास आहे तो विश्वास टिकून राहील अशा पद्धतीच्या वाजवी किमती लक्ष्मीच्या असो, जमा करण्याच्या वया असो, आता स्पंदी असो, त्याचा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि भविष्यात तुमचं उत्तम सहकार्य राहू. अजून काही बातम्या पणालपशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC चे समृद्ध दालन,
ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्यूसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफासेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याच वेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. प्रत्येक पदार्थाला आईच्या हाताची चव हवी असल्यास स्वयंपाकघरात हवेत आई मसाले. फॅसी मान्यताप्राप्त आई मसाल्यांची निर्मिती स्वयंचलित यंत्रात होत असल्यानं प्रत्येक मसाला शुद्ध आणि आरोग्यवर्धक, गोंधळासाठी सर्वोत्कृष्ट मसाला, हॉटेलमधील पदार्थांप्रमाणे चव मिळविण्यासाठी चिकन, मटन, बिर्याणी आणि हंडी मसाला, अविस्मरणीय चवीसाठी शेवभाजी, पावभाजी, मिसळ, पनीर, दाल फ्राय, चायनीज चवीसाठी सोयाबीन, पास्ता, सांबर मसाला, लज्जतदार स्पायसी चवीसाठी चिकन टिक्का, चिकन लॉलीपॉप, फिश टिक्का मसाला घ्या. चहा, चाट, चिवडा मसाला, स्वयंपाकघरासाठी मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, रसगुल्ला मिरची पावडर 10 रुपये किमतीच्या पॅकेटसह 100 ग्रॅम ते 10 किलोपर्यंतची पॅकिंग उपलब्ध. लग्न समारंभ असेल, हॉटेल व्यवसाय असेल किंवा घरगुती मेस असेल तर तुमच्याकडे आई मसाला हा हवाच. दिवाळीसाठी स्पेशल मसाले, एक वेळा चव घ्या आणि सतत चवीने खा. पत्ता: आई मसाले, राजनगर नगावबारी जवळ देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 76207-79424, 95611, 87497 आणि 97309-79042. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल चूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. चूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर, रोटी नान, बटर नान, पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच.
हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95116 77 079 आणि 83 292 11 171. प्रौढ स्त्री शिक्षण समितीतर्फे 3, 4 आणि 5 नोव्हेंबर 2023 घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी उद्योग मेळावा आणि प्रदर्शन. धुळे शहरातील गल्ली क्रमांक 2 मधील त्रिविक्रम मंगल कार्यालयात होत असलेल्या प्रदर्शनी मेळाव्यात महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सादरीकरण आणि विक्री होते. प्रदर्शनात उत्कृष्ट कलाकुसर असलेल्या साड्या, ज्वेलरी, भरपूर खाद्यपदार्थ आणि नाविन्यपूर्ण उत्पादने असतात. दिवाळीसाठी पणत्यांसह शोभेच्या वस्तू आणि रेडीमेड ड्रेस वाजवी दरात खरेदी करण्याची धुळेकरांना संधी. महिलांसाठी 4 नोव्हेंबरला 3:00 खुली पाककला स्पर्धा होईल. स्पर्धेत महिलांना घरून तयार करून आणलेले भरड धान्याचे तिखट पदार्थ, तांदूळ गुळपासून तयार केलेले अनारसे सादर करता येतील. प्रदर्शन उद्योग मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा अरुणा नाईक, मोबाईल 99704 35580, साधना माणेकर 98503 50 434, सुमन महाले 94042 28997, सुलोचना अग्रवाल 95453 76674. शॉप नंबर 1285 फुलवाला चौक, आगरा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 82481 21861 आणि 77 960 13 135. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे येथील प्रौढ स्त्री शिक्षण समितीतर्फे घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत पूनम अलई, स्नेहल जैन आणि रेवती पागे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. याशिवाय स्वराली देशमुख आणि शोभा तलवारे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. गोड पदार्थ बनविण्याच्या स्पर्धेत सीमा ब्राह्मणकर आणि संघमित्रा कापडणे यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले. घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रौढ स्त्री शिक्षण समितीतर्फे दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थांचे प्रदर्शन, विक्री आणि स्पर्धा घेतली जाते. धुळ्यातील प्रौढ स्त्री शिक्षण समितीतर्फे 3, 4 आणि 5 नोव्हेंबरला गल्ली क्रमांक 2 मधील त्रिविक्रम मंगल कार्यालयात प्रदर्शन भरविण्यात आलं. धुळे शहरातील अनेक घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला. त्यात आकर्षक पणत्या, दिवे, फॅशनेबल कपडे, निरनिराळे खाद्यपदार्थ घेऊन अनेक महिला दाखल झाल्या होत्या. घरगुती चवीच्या आणि उत्कृष्ट कलाकुसर असणाऱ्या अनेक वस्तूंची नागरिकांनी या प्रदर्शनातून खरेदी केली. भरड धान्यापासून तयार केलेल्या तिखट पदार्थांसाठी आणि तांदूळ गुळापासून तयार केलेल्या अनारशांची स्पर्धा घेण्यात आली. तिखट खाद्यपदार्थांच्या स्पर्धेत पूनम अलई यांनी प्रथम, स्नेहल जैन यांनी द्वितीय, तर रेवती पागे यांनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. या स्पर्धेत स्वराली देशमुख आणि शोभा तलवारे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. अनारशांच्या स्पर्धेत स्मिता ब्राह्मणकर यांनी प्रथम क्रमांक, तर संघमित्रा कापडी यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रीती वाकसकर, मेघा विस्पुते यांनी काम पाहिलं. स्पर्धात्मक उपक्रमासाठी अरुणा नाईक, सुमन महाले, साधना माणेकर, सुलोचना अग्रवाल, वीना चौधरी, सुमन सांडक, स्वाती साबद्रा, शोभना बागुल, आरती महाले, उमा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले. स्त्रियांच्या घरगुती व्यवसाय करतात
त्या त्या स्त्रियांना व्यासपीठ मिळावं यासाठी ना नफा ना तोटा या पद्धतीवर आम्ही स्टॉल घेत असतो. आणि त्या स्टॉलच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी पाककला स्पर्धा आयोजित करतो. यावर्षी नरेंद्र मोदीजींनी भरड धान्य म्हणजे मिलेट वर्ष हे सांगितलं आहे. त्या वर्षानिमित्त आम्ही भरड धान्याच्यापासून तिखट पदार्थ करणे ही पाककला स्पर्धा आहे. तसेच आता दिवाळी आहे आणि आता गुळाचं खाय गुळ खायचा हे जास्त सांगितलं जातं. तर गुळ आणि तांदूळ याच्यापासून अनारसे बनवायचे. हा गोड पदार्थ गुळ आणि तांदूळ यापासून अनारसे बनवायचे. आणि भरड धान्य कुठली असतात? नागली, राजगिरा, त्याच्यानंतर बाजरी, जी आपण नेहमी खात नाही ही धान्य असतात. कोदे, सावी, भाज्या ह्या हे आदिवासी लोक बोलतात, ते आपल्याला अजिबातच माहीत नसतात अशा भरड धान्य. आता त्या आपल्या शहरी लोकांनी कुठली वापरली ते आपल्याला आता स्पर्धेत कळेल. तर या भरड धान्यांपासून तिखट पदार्थ म्हणजे स्त्रियांना नवीन विचार करायला भाग पडणं, त्यातून सहज सोपे अशी मुलांना एक पौष्टिक पदार्थ मिळतील, सगळे अन्न घटक मिळतील ह्या दृष्टीने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. आणि आमचं स्टॉल पण असतात, तर ते स्टॉल प्रदर्शन विक्री यालाही सगळ्यांनी भेट द्यावी. आणि आमच्या स्पर्धेला ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचे मी अभिनंदन करते आणि त्यांच्यामुळे आमच्या स्पर्धेला शोभा आली. तर प्रौढ शिक्षण समिती ही जी आज पाककला स्पर्धा घेत आहे त्याबद्दल मला विशेष आनंद होतो. धन्यवाद. राज्य सरकारकडून आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे. आदिवासींना मदत करतानाच महिलांचे सक्षमीकरण होत आहे. बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग 5,000 कुटुंबांना सौर ऊर्जा मिळविणारी यंत्रणा उपलब्ध करून देणार आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. शिरपूर येथे महिला बचत गटाचा मेळावा झाला. याप्रसंगी गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरपूर येथील विठ्ठल लॉनच्या आवारात आदिवासी विकास विभागातर्फे बचत गटांच्या महिलांचा मेळावा झाला. या मेळाव्याला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी महिलांच्या विकासासाठी आणि आदिवासी कुटुंबाच्या विकासासाठी 5,000 महिलांना सौर ऊर्जेची यंत्रणा दिली जाणार आहे. याबाबत मंत्री गावित यांनी माहिती दिली. आदिवासींच्या विकासासाठी ग्रामीण जीवनोती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा सर्व आदिवासींनी लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री गावित यांनी केलं. या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कैलास पावरा, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शेती उत्पादनांचा प्रक्रिया उद्योग उभारून महिलांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न होत आहेत. भाजीपाला, केळी आणि शेतीची अन्य उत्पादने कोरडी करून ती दीर्घकाळ विकता यावीत यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर केले जात आहेत. सुमारे 5,000 महिलांना सोलर यंत्रणा चालविता येईल अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे गावित यांनी सांगितले. आपण एकदा बोलूया. दुसऱ्या भाऊ म्हणाले की गरज आहे, गरज आपण बोलवलं पाहिजे. कारण आमच्या भगिनी आहे, या भगिनीला सुद्धा पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी मदत केली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही बोलवलं. आम्ही असं ठरवलं आहे की इथे जितक्या भगिनी आल्या आहेत त्यांना आम्ही 5,000 महिलांना सोलरचं मशीन देणार, दुसरं मशीन अजून त्याच्याबरोबर देणार. तुमच्या इथे केळी आहे, केळीच्या कट्ट्या करायच्या आणि त्या सुकवायच्या आणि पॅकेजमध्ये भरायच्या. त्याचबरोबर इकडे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुकवायची, पॅकेजमध्ये भरायची. शेंगाचा पाला सुकवायचा, त्याच्यामध्ये भरायचा, पॅकेजमध्ये भरायचा. आणि असं वेगवेगळ्या भाज्या पण सुकवायच्या. त्याचबरोबर तुमच्याकडे कांदा आहे, कांदा पण कापायचा, सोलरमध्ये सुकवायचा, मशीनमध्ये पावडर बनवायची आणि त्या करायचा. अशा पद्धतीचा व्यवसाय तुम्हाला 5,000 महिलांना मी देणार. 5,000
पासून काय काय बनवायचं मी सांगितलं, खोके बनवा. खोक्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यामध्ये पैसे जास्त मिळतात, काही करावं लागत नाही, आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हेही करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला बचत गटांना उभं करायचं आहे. इकडे तिकडे जायचं नाही, आपल्या गावामध्ये दररोज लागल्या तुमच्या गावामध्ये जागा असेल तर शेडही उभं करून देऊ. आणि अशा पद्धतीने शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 रोड, धुळे. धुळे जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदारांच्या हाती चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या दिल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे वादळ उफाळला. साक्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय व्हावेत यासाठी दैवेल येथे आंदोलकांचे उपोषण. व्यवसायाच्या नोंदी संगणकीकृत तरीही परंपरा जोपासण्यासाठी वह्या अर्थात खतावण्यांचे पूजन, वही खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होणार. प्रौढ स्त्री शिक्षण समितीच्या प्रदर्शनातील स्पर्धात्मक उपक्रमात पूनम अलई आणि स्वराली देशमुख यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. प्रदर्शनामुळे घरगुती व्यवसायांना प्रोत्साहन. आणि आदिवासींना मदत करतानाच महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न. बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग 5,000 कुटुंबांना सौर ऊर्जा यंत्रणा देणार. याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.